हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांच्या भेटीला कर्मवीरायण हा चित्रपट येतोय. काय नेमकी कथा आहे खरं तर ट्रेलरवरनं थोडासा अंदाज येतोय, पण पडद्यामागचे कष्ट काय ते जाणून घ्यायचे. सिनेमाची टीम आज आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सो जबरदस्त प्लॅन तर बनला आहे तुमचा आत्ता बुधवारचा, पण प्रमोशनसुद्धा चालू आहे. चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. कसे आहात सगळे आता? एकदम मस्त आहे. मस्त व्हायला 9 वर्ष लागली, कारण 9 वर्ष आधी आम्ही शूट, आणि त्याच्या आधी 3 वर्ष त्याची, म्हणजे 11 वर्ष लागली. एक तप लागला सिनेमा यायला. करेक्ट आहे, कारण की सिनेमा रिसर्च करणं, त्या संदर्भातली वेगवेगळी साहित्य अभ्यासणं, आणि विशेषतः जे सार्वजनिक कार्यक्षेत्र जे आहे, पब्लिक डोमेनमध्ये काय काय उपलब्ध आहे त्याचं सगळं विश्लेषण करून, मग ती पटकथा, म्हणजे पहिला स्क्रीनप्ले आमचा जवळजवळ 450 सीन्सचा झाला होता. नंतर मग तो हळूहळू एडिट करत करत मग ती सगळी प्रोसेस, आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स होते परत, म्हणजे भाई वैद्य होते जे माजी गृहराज्यमंत्री आहेत, किंवा नागनाथ कोतापल्ले होते जे मराठवाडा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते, राम ताकवले सर आहेत की जे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. सर्वात पहिल्यांदा मी रावसाहेब शिंदेंना भेटलो होतो, आणि त्यांनी मग सांगितलं की चांगलं काम करताय, तुम्हाला शुभेच्छा, आणि त्यांनी सगळं साहित्य आम्हाला उपलब्ध करून दिलं. पण सर, चित्रपटाचं नाव आहे कर्मवीरायण, हेच नाव असेल किंवा अशा प्रकारचं चित्रपटाचं नाव असावं, या मागे नेमका काय विचार होता? कर्मवीरायण, जसं आपण म्हणतो की ही एक एपिक स्टोरी आहे, एका काळाचा आपण इतिहास सांगतोय व्यक्तीबरोबरच, त्यामुळं मग तो त्या पद्धतीचंच एक टायटल असावं असं मला वाटत होतं, की जेणेकरून इनकेस जरी साऊथमध्ये जरी ती फिल्म पाहिली गेली तरी कर्मवीरायण असं म्हटलं की आपल्या इथे एक परंपरा आहे ती रामायणासारखी, तसा हा कर्मवीरायण जो आधुनिक शिक्षण महर्षी आहे, तर त्या याने आम्ही ते टायटल फायनलाइज केलं. आणि तुमच्या दोघांबद्दल बोलायचं झालं तर नेव्हर सीन बिफोर असा हा लुक आहे या चित्रपटातला, आणि मी आत्ता ना ट्रेलर तर आहे प्लस काही प्रोमो बघितले, तर माझा अंगार काटा येत होता जेव्हा मी ते सीन बघत होती. मग ते चापकाचे फटके असू देत किंवा तुमच्या तोंडून येणारी वाक्य असू देत, सगळंच कमाल आहे, मेहनत दिसते. तुम्ही दोघांनी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं या चित्रपटाबद्दल, काय सगळ्यात पहिला थॉट होता किशोर सर? मला म्हणजे कर्मवीरांची भूमिका करायला मिळाली आणि त्याच्यासाठी माझं नाव डिरेक्टरला सुचलं याचा मला खूप आनंद झाला. म्हणजे जो व्यक्ती समाजात फार मोठा होऊन गेलेला आहे, त्याचं काम आपल्याला मिळणं ही तुम्हाला ॲक्टर म्हणून मिळालेली एक पावती असते. याच्या आधी मी रधव कर्व्यांची भूमिका केलेली आहे, अमोल पालेकर दिग्दर्शक होते, आणि गांधी आंबेडकर नाटकामध्ये आंबेडकरांची भूमिका केली, आणि गांधी विरुद्ध गांधीमध्ये हरिलालची भूमिका केली आहे गांधीजींच्या मुलाची. तर मला कोणीतरी म्हणत होतं की माझा चेहरा असा आहे की मी कुठल्याही रोलमध्ये फिट बसतो, म्हणजे मी कोकणी बस कंडक्टर पण केलेला आहे सुमित्रा भावेंच्या फिल्ममध्ये, रधो कर्वे केलेला आहे, नटरंगमधला तमाशा केलेला आहे, जोगवामधला तृतीयपंथी केलेला आहे, दिठीमधला मी वारकरी केलेला आहे, आता कर्मवीरायण म्हणजे मी त्या भूमिकेमध्ये स्वतःला इमॅजिनच करू शकत नव्हतो. आम्ही लुक टेस्ट वगैरे केल्या, पण त्या नंतर जेव्हा फायनली करायचं, आय वॉज व्हेरी एक्सायटेड की अरे कर्मवीर दिसणार आपण, एवढी दाढी, आणि पण नंतर मग ते केस काढायला लागले. ते खरे खरे काढलेले केस आहेत, साहजिक आहे, कारण की जर तुम्ही केसांवर टोप बसवला तर त्याची एनाटॉमी पूर्ण चेंज होते. पण अनेकदा VFX ची सुद्धा जोड घेतली जाते, पण आम्ही जास्तीत जास्त ओरिजिनल ठेवण्याचा प्रयत्न केलाय, कारण VFX म्हटलं की मग आपल्याला बऱ्याच नंतर तडजोडी कराव्या लागतात. आणि दुसरी गोष्ट, किशोर कदम यांचं नाव माझ्या डोक्यात का आलं, कारण की एखाद्या नटाला जेव्हा आपण एखादी भूमिका करायची त्याचा इतिहास समजावून सांगावा लागतो, पण मुळातच साहित्याच्या बाबतीत किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या बाबतीत किशोरदा अगदी संवेदनशील आहेत. नव्या नटाला सगळं सांगणं आणि ते करून घेणं, मला असं वाटतं की फक्त लाईकनेस महत्त्वाचा नसतो की ती व्यक्ती तशीच दिसते का त्या व्यक्तीसारखी, मुद्दा हा आहे की ते विचार माहिती आहेत का, मग ते विचार तुमच्या अभिनयातनं एक्झिक्यूट होत आहेत का, ते पडद्यावर येत आहेत का, डायलॉग डिलिव्हरी तशी होती आहे का. म्हणून मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत या सगळ्या याच्यासाठी. म्हणजे आम्ही 1-2 वर्कशॉप्स केले त्यावर, चालण्याच्या बाबतीत असतील, आवाजाच्या बाबतीत असतील, पण तरीही आमचं शूटिंग देखील जवळजवळ 18 लोकेशन्स होते, कोल्हापूर, भोर, भिगवण, पुण्यामध्ये. तर हा सगळा एक्सरसाइज करत करत त्यातून हे सगळं घडत गेलं. आणि ती दाढी चित्तली, पहिल्या दिवशी गेलो
नंतर पहिल्या दिवशी बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी बरं वाटलं, तिसऱ्या दिवशी म्हटलं आईला दाढी आता कधी तू, तुला म्हणजे जर संधी मिळाली तर स्पिरिट गम लावून दाढी तुला कळेल काय होत ते. आणि साहेबांनी असे सीन लिहिलेले आहेत की वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या पट्ट्या चिकटवायच्या, म्हणजे आधी थोडे केस गेले आहेत, मग जास्त केस गेले आहेत, मग इथे पट्टी, मग एवढी दाढी आहे, मग एवढी दाढी आहे, मग एवढी दाढी आहे, मग एवढी दाढी आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या स्टेजेसच्या दाढ्या होत्या. आणि नंतर मला असं फिलिंग यायला लागलं 10-15 दिवसानंतर की मी भिंत आहे आणि भिंतीवर कलर रंग बदलतोय, तसे तसे मला स्पिरिट गम मारायचे आणि स्पिरिट गम इथे मारायचे, इथे मारायचे, चिकटवायचे. आणि स्पिरिट गम याच्यामध्ये स्पिरिट आहे ओके, आणि एवढं स्पिरिट लागल्यानंतर झोप यायची, अख्खा दिवस ते घेऊन फिरायचं चिकटवून झोप यायची. तर ते खूप कष्ट होते आणि मला असं वाटतं की ते सगळे कष्ट आता 9 वर्षानंतर फळाला आलेले आहेत, आनंदाची गोष्ट. म्हणजे जो आता स्पिरिट गमचा उल्लेख झालेला आहे, स्पिरिट गम ही एक वस्तू किंवा पदार्थ झाला, पण जे स्पिरिट होतं त्यामुळं हे सगळं सहन करता आलं. आणि परत मुद्दा असा होता की अनेक वेगवेगळे हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स आहेत फिल्ममध्ये, अगदी आचार्य अत्रेंपासून बाबासाहेब आंबेडकर आहेत, संजय मुंडेंनी आपल्या यांची भूमिका केली, आचार्य अत्रेंचीच केली आहे, राजन भिसेंनी यशवंतराव चव्हाण यांची भूमिका केलेली आहे, असे खूप हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स या फिल्ममधनं येऊन जातात, शाहू महाराज आहेत. तर ह्या सगळ्यांचे परत कसं होतं की जेव्हा लोकेशन आपण ठरवतो त्या लोकेशनवर कुठल्या नटाचे सीन आहेत त्याप्रमाणे आपल्याला स्केड्युलिंग करावं लागायचं. कारण एकदा मी जर महाराजांच्या इथे पॅलेसमध्ये शूट करणार असेल तर ते लोकेशन परत रिपीट होऊ शकत नव्हतं. तर त्यामुळे आणि परत हा मेकअपचा आता जो उल्लेख केला, अनिल पेमगिरीकर ज्यांनी ध्यास पर्वला देखील ते मेकअप आर्टिस्ट होते, किंवा हेरामसारखी फिल्म जी साऊथमध्ये आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिल्मचा लुक त्यांनी फायनलाइज केला होता, तर ते खूप सिनियर आहेत त्या बाबतीत. त्यामुळे त्यांनी एक त्या बाबतीतला पॅलेट केला होता की कुठल्या वयात कसं दिसलं पाहिजे आणि ते आम्ही फॉलो करत होतो. आणि मला एक सांगावं असं वाटतं, आणि नंतर आधी थोडी मजा आली पण नंतर हे सगळं चिकटवायचं ना जाम इरिटेशन यायला लागलं मला. आणि सकाळी उठलो झोपेतून आणि अरे यार झोप आरशात बघतोय यार, परत चिकटवायचं आणि ते परत असं रेझरनी काढायला लागायचं ना, मऊ तुळतुळीत पाहिजे. आणि एकदा रागाने असं केलं आणि मी असं भुवईच माझी गेली, आठवतंय ना, अख्खी भुवई गेली माझी. म्हटलं हे काय, अरे बापरे कस, मी म्हटलं आता कशी भुवई कशी येणार. मग ते मेकअप पण कट गेले याच्या, म्हणले कसं काय झालंय बघ आता काय करू मी, रागाच्या भरात झालं ते. मग त्या अनिल पेमगिकरन तेवढं ते बनवलं, ते चिकटवलं आणि मग रोज रात्री झोपायच्या आधी त्याला ते एक स्पेशल तेल त्यांनी दिलं, ते रोज लावायचं आणि त्या उगवल्यापर्यंत. स्ट्रगल खूप, म्हणजे आता हा सिनेमा ह्या भुवईचा जो त्याग केलाय किशोरचा, आता पिक्चर बघितल्यावर लोकच आपल्या भुवया उंचावतील, दॅट इज कम्प्लिटली सॅक्रिफाईसचं एक ते फळ मिळेल. म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट ऐकली आणि अशा चित्रपटाचा आपण भाग होतोय. स्क्रिप्ट ऐकायची मला फोन आला की आम्ही अशी फिल्म करतोय, त्यासाठी आम्ही तुमचा विचार केलाय, धनंजय सरांचा फोन आला. तर मला फार असं भारी वाटलं की कोणीतरी असा विचार करते, जसं किशोर सरांना वाटलं की महान पुरुषांची आपल्याला व्यक्तिरेखा विचारली आहे. तर मी आधी मग नंतर मी असं फोटो बघत गेलो की दिसतो का आपण आधी ते बघूया. माहीत होतं सगळं रयत शिक्षण संस्था आणि कसं त्यांनी सगळं उभं केलं आहे, तळागाळातल्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी किती मेहनत केलेली आहे, स्वतःच्या घरचं सगळं म्हणजे सोनं नाणं विकून सगळं हे सगळं केलेलं आहे आणि स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष, पण बाकीच्या ज्या मुलांचं हे सगळं. तर आपल्याला मिळालं तर मी पहिलं पुण्याला जाऊन त्यांना भेटलो, आपल्याला करायची आहे. मग बघितल्यानंतर करायची मान्य आहे, वजन कमी कर आधी. तर मी किती 3 महिन्यात 13 किलो कमी गेलो होतो. हे सगळी प्रोसेस सुरू झाल्यानंतर मग जाऊन मीटिंग करणं, रिहर्सल करणं, आणि ज्यावेळेस जसं मेकअप केल्यानंतर ज्यावेळेस लुक टेस्ट झाल्या आणि मग वाटायला लागलो आपण की तरुणपणात ते भाऊराव आपण आहोत. आणि नंतर तर मग किशोर आता दिसतातच त्या सगळ्या मेकअपमध्ये, पण तरुणपणातलं फारसं काही त्यावेळेस उपलब्ध नव्हतं आम्हाला. कारण की काय होतं की आज आपण संस्थांमध्ये पाहिलं किंवा पब्लिक डोमेनमध्ये जे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत कर्मवीर अण्णांचे, ते सगळे दाढी आणि त्या लुकमधले, त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध
अजून तसं कुणाला माहिती नाही जो सुहासने साकारलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे. तो महामहिमय थोडस त्यांच्या स्वभावानुसार म्हातारपणातल्या तो तरुणपणात कसे असतील हे थोडंसं विचार करून मग तो साकार सादर केला. मेहनत आम्ही केली, ती 9 वर्षांनी येते, खूप वाट बघितली या गोष्टीची आम्ही, कारण ते एक आपली असतं की यायला पाहिजे यायला पाहिजे, पण ठीक आहे काही गोष्टी असतात त्या झाल्या. पण आता दोघंही आम्ही खूप खुश आहोत, दोघांची मेहनतचे भुवया आमची. पण धनंजय सर जेव्हा अशा प्रकारचा रिअलिस्टिक विषय आपण मांडतो तेव्हा खरं तर बरंच लिहून ठेवलेलं असतं, अनेकांना अनेक गोष्टी माहिती असतात, अशापैकी काही ठराविक गोष्टी, बिकॉज ऑब्व्हियसली आपल्याला वेळेची मर्यादा असते एका चित्रपटासाठी, काय दाखवायचं काय बाजूला करायचं आणि कशा प्रकारे एक मोठं पॅकेज तयार होईल खरं तर याकडे अनेकदा लक्ष द्यावं लागतं. आता या चित्र कर्मवीरांच्या बाबतीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींकडे दिग्दर्शक म्हणून विशेष लक्ष देण्यात आलं होतं लेखनाच्या बाबतीत सुद्धा आणि जेव्हा ॲक्च्युली चित्रपट फ्लोअरवर गेला आणि सुरू झालं काम तेव्हा? जेव्हा आपण जसं तुम्ही म्हणालात की पूर्ण ऐतिहासिक हा पट आहे, आता कसं होतं की अनेकांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत परंतु अनेक गोष्टी ह्या रिपीट पण झालेल्या असतात. आता जेव्हा आम्ही दृश्यांची निवड केली, एका दृश्यातून दुसऱ्या दृश्यामध्ये जाणारा संदेश हा परत रिपीट नाही झाला पाहिजे, परंतु त्या काळाला पण सुसंगत असला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती घटना पण घडलेली असली पाहिजे, असं आम्ही दृश्यांची एक पूर्ण साखळी तयार केली. आणि दुसरं असं की म्हणजे सीन जवळजवळ अजून 50 सीन आहेत जे मी त्या फिल्ममध्ये घेतलेले नाही आहेत. नाही घेतले ते कशासाठी? की वेळेअभावी, कारण नाही तर तो सिनेमा 4.5 ते 5.5 तासांचा झाला असता. तर त्यामध्ये तेच एक ठरवावं लागतं की आपल्याला पर्टिक्युलर जी जीवन साकारणारी व्यक्ती आहे त्या सिनेमामध्ये त्यांचं वैयक्तिक आयुष्य किती दाखवायचं आहे, त्यांचा सगळा जो प्रवास आहे स्ट्रगल किती तो कसा दाखवायचा आहे, आणि त्यानंतर शिक्षण संस्था कशी सुरू झाली आणि त्यासाठी त्यांना करावा लागणारा जो संघर्ष आहे, भेटीगाठी आहेत, ह्या सगळ्या कशा दाखवता येतील. नाहीतर काय होतं, फक्त मग मोठ्या मोठ्या लोकांशी भेटीगाठी दाखवल्या तर ते फक्त एक इन्फॉर्मेशन दिल्यासारखं होतं. त्याच्यामधनं आपल्याला एक नाट्यमयता ज्याला आपण म्हणतो ती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यात ते आहेच, ते आम्ही क्रिएट केलेलं नाही आहे. स्ट्रगल तो कम्प्लीट स्ट्रगल सगळं, शिक्षण जे बहुजन समाजातले असतील किंवा ग्रामीण भागातलं जे शिक्षण आहे आणि शहरामध्ये जो एक ब्रिज तयार केलेला आहे. आज तुम्ही बघा कुठल्याही सेक्टरमध्ये पहा, मॅक्सिमम विद्यार्थी त्यांच्या शिक्षण संस्थेतले दिसतील. आज महाराष्ट्रात ओव्हरऑल मला असं वाटतं जवळजवळ 745-745 आसपास रयत शिक्षण संस्था आहेत. 740 म्हणजे ज्या माणसाकडे काहीच नव्हतं त्याने पहिली एक शाळा स्थापली असेल, मग दुसरी कशी उभी केली असेल, आज 740 आणि कित्येक हजारो विद्यार्थी तिकडे शिकतात. आणि विशेषतः म्हणजे आत्ता आधुनिक आत्ता जो काळ आहे हा सगळं आपण डिजिटल मीडियाकडे चाललोय, आजच्या मुलांना कळलं पाहिजे की आमचे संस्थापक कसे होते. बरोबर आहे, हे आवश्यक. आणि दुसरी गोष्ट, कमवा आणि शिका, इथेच शेती करा, इथेच तुम्ही खा, इथेच प्या, इथेच झोपा आणि इथेच माझ्याबरोबर शिक्षण घ्या माझ्या झोपडीत राहून. हे स्वावलंबी शिक्षण, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रेद, हे त्यांची टॅगलाईन. तर ते आम्ही सतत हायलाइट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे आत्मनिर्भर हा संदेश तेव्हाच होता. तेव्हाच होता, ऍब्सोल्युटली. आणि खरंच आत्ताची जी जनरेशन आहे ना सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरणारी, अशा प्रकारचे चित्रपट हे खरंच इन्स्पायरिंग असतात सगळ्यांसाठी. खरंच. आणि जेव्हा तुम्ही दोघं हिरो सेटवर जात होतात आणि शूटिंग चालू होतं, जसं आत्ता तुम्ही उत्तर दिलं की आज रयत शिक्षण संस्थेच्या किती शाखा आहेत किंवा किती संस्था स्थापन झाल्या आहेत, जसे मला प्रश्न आहेत तसे अनेक प्रश्न तुम्हालाही पडत होते जेव्हा शूटिंग चालू होतं ऍक्च्युली? हो, प्रश्न तर पडत होते, म्हणजे प्रश्न पडत होते म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट ऑलरेडी दिलेलं होतं, त्याच्या संदर्भात वाचन झालेलं होतं, त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे तरी होती. आणि भूमिकेचं जे प्रोग्रेशन आहे ते कधी कसं कसं तो सगळा ग्राफ माझ्या डोक्यामध्ये तयार होता, त्यामुळे फार आम्हाला एकमेकांना बोलावं लागलं नाही, कारण आम्ही त्याच्या आधी बोललो होतो, डिस्कस केलं होतं, भेटलो होतो, त्याच्यामुळे ते सगळं होत गेलं होतं. तर बरंचसं साहित्य मला पुरवलं होतं, माझ्याकडेही होतं, सरांनी मला दिलं होतं की हे पुस्तकं वाच, कारण तरुणपणात असं काही नव्हतं. पण त्यांचं स्ट्रगल कसं आहे, पहिली दुधगाव शिक्षण संस्था उभारण्यापर्यंत 1916-17 ती पहिली त्यांनी संस्था ओपन केली, त्यानंतर त्यांचं बालपण कसं गेलं, काय त्यांचं म्हणणं होतं, त्यांना शिक्षणात त्यांना गती नव्हती पण इतर लोक शिकले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं सतत, त्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या. आणि मी ज्यावेळेस सातारा कोल्हापूर या साईडला गेल्यानंतर मी सांगितलं कोणाला की मी कर्मवीर भाऊराव पाटलांचा रोल केला, तर त्यांना असं वाटायचं की आम्ही त्यांच्या रयतचे आम्ही विद्यार्थी आहोत, ते फार भारावून बोलायचे त्याबद्दल. तर ते किती त्यांचा आजच्या विद्यार्थ्यांना त्यांचा आदर इतका आहे,
हे फार माझ्यासाठी चांगलं होतं की मी त्यांचा रोल केला आहे, की मी ते तरुणपण त्यांचं जगलो आहे, हे फार भारी वाटायचं. आजही मी सातारच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलो होतो, कारण त्यांचे कपडे, त्यांचं बरंचसं सामान तिथे आज आहे, सगळं जपून ठेवलेलं आहे. ते फक्त मी बघायला गेलो तो सिनेमा सुरू व्हायच्या आधी काय आपल्याला मिळतं का याच्यातून कॅरेक्टर म्हणून, तर ते फार भारी होतं. ते आजही तेवढंच विद्यार्थी त्याच याने तिथं शिकतात, स्वावलंबी म्हणजे प्रती जागा आहे आता जी संस्था ओपन आहे सातारची, तिथं फक्त खडक होतं. त्या काळात त्यांनी कलेक्टरला सांगितलं की मला ही जागा पाहिजे, तर ती कलेक्टर त्यांना म्हणजे ती जागा घेऊन काय करणार, तुम्ही तर काहीच उगवणार नाही, तुम्ही द्या, मी तिथं सगळी हिरवळ आणतो. आणि ती जागा जी आत्ता जी आहे रयत शिक्षण संस्था, तिथं आज ती शाळा आणि कॉलेज सगळं बनलेलं आहे. पण सर, तुम्ही कलाकारांना काय ब्रीफ दिलं होतं या व्यक्तिरेखेंसाठी? कारण मी ना जो प्रोमो पाहिला त्याच्यामध्ये फार सुंदर इंग्लिशमध्ये डायलॉग आहे किशोर सरांचा, की वी डोंट नीड ब्रिटिशर्स हेल्प, या टाईपचा एक डायलॉग आहे साधारणपणे. सो कलाकारांना तुमच्याकडनं ॲज अ डिरेक्टर म्हणून काय ब्रीफ होतं? बिकॉज आपण जे लिहितो आहे, आपण जे सांगायचा प्रयत्न करतो तितकंच ॲप्ट येणंसुद्धा गरजेचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी मेहनत कमी होते. तुमच्याकडनं ते एक काय सजेशन होत राहिलं आहे नेहमीच त्याच्यामध्ये? एक तर की कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वतः स्वावलंबी होते, त्यांचा स्वभाव कसा होता त्याबद्दल आम्ही चर्चा केली, कारण त्यांच्या काही क्लिप्स उपलब्ध आहेत. इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल की आचार्य अत्रेंनी जो सिनेमा केलेला आहे महात्मा फुले, त्यामध्ये निवेदक म्हणून भूमिका केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, तर तो एक व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध होता. तर त्यातनं थोडं आपण थोडंसं जसं खोलात जायला लागतो त्या कॅरेक्टरविषयी किंवा त्या पात्राविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी ना आपल्याला कळत जातं काही गोष्टी, म्हणून ते व्हर्च्युअल राहत नाही. तर तशा पद्धतीचं, आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की इतिहास समजावून सांगणं किंवा त्या काळची जी सामाजिक पार्श्वभूमी होती ती समजावून सांगण्याची मला अजिबात गरज पडली नाही, कारण सुहास स्वतः वेल ट्रेन्ड ॲक्टर आहे. ललित कला केंद्रामधनं नाट्यशास्त्र त्यांनी केलेलं आहे, किंवा किशोरदाचं मी मगाशीच बोललेलो आहे, तर त्यामुळे आम्हाला ते सगळं कॉर्डिनेशन नीट चांगलं जमून आलं या सगळ्याच्यामध्ये. आणि सीनच्या आधी आम्ही ठरवायचो की नेमका त्या सीनचा मूड काय आहे, तो कसा सादर करायचा आहे, त्यावर चर्चा होत होती टेक्निकल शिवाय. येस किशोर सर, पण इतकी वाचनाची आवड आहे, ती तुमच्या हातातलं पुस्तक बघूनच सगळ्यांना आत्ता इथे हायलाईट, एक्स्ट्रा हायलाईट झाली की ते बाजूलाही पुस्तक घेऊनच बसलेत. बऱ्याच गोष्टी माहिती असतात, वाचनात येतात, ऐकण्यात येतात, बघण्यात येतात, तरीसुद्धा असं असतं ना की आपण कलाकार म्हणून आपलं स्वतःचं काहीतरी होमवर्क नेहमी करत असतो. जेव्हा ही भूमिका रोज जगत होतात, तुम्ही रोज करत होतात, मेकअपच्या पलीकडे स्वतःला आपण एक गोष्ट सांगतो त्या व्यक्तिरेखेत जाताना, तसं काही होतं या चित्रपटाच्या बाबतीमध्ये? म्हणजे मला प्रत्येक रोलच्या बाबतीत विचारलं जातं तयारी कशी केली वगैरे, म्हणजे त्या नाटकाचा रोल, ते नाटक, तो सिनेमा, ती भूमिका, स्क्रिप्ट वाटण्यापासून सुरू ते रिसर्च वगैरे होतं. पण माझं एक फेवरेट वाक्य मीच तयार केलेलं आहे की माझ्या या भूमिकेची तयारी मी पहिल्यांदा जेव्हा एकांकिकेत काम केलं होतं तेव्हापासून मी करतो आहे. म्हणजे एका नाटकाचा अनुभव दुसऱ्या नाटकात, तिसऱ्या रोलमध्ये, पाचव्या रोलमध्ये, दहाव्या रोलमध्ये, असं वर्षानुवर्ष काम करत तुम्ही अनुभव एमाल्गमेट करत जाता, आणि तो सगळा अनुभव तुम्ही एखादी कर्मवीरसारखी भूमिका मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये मान ओतण्याचा प्रयत्न करता. मला वाटतं तयारी ही अशी असते एका खऱ्या ॲक्टरची तयारी तशी असते असं मला वाटतं. तर कर्मवीरांच्या बाबतीत अनेक फोटोज उपलब्ध आहेत, साहित्य उपलब्ध आहे, परंतु एखाद्या डम्ब ॲक्टरला दिलं साहित्य आणि त्याने वाचलं तर इट इज नॉट नेसेसरी दॅट ही कॅन डिलिव्हर दॅट. तुम्ही वाचलं पण ते तुम्हाला उतरवता सुद्धा आलं पाहिजे व्यक्तिमत्वामध्ये, कळलं का? तर ते करणं हा अनुभवाचा भाग आहे, आणि तुम्ही तुम्हाला कशा प्रकारे समृद्ध केलेलं आहे, तुम्ही कुठल्या लोकांबरोबर काम केलेलं आहे, तुम्ही वर्षानुवर्ष कुठल्या लोकांबरोबर काम केलं आहे, कुठल्या प्रकारच्या भूमिका केल्या, कुठल्या स्कूलमधनं तुम्ही आलात, दीज ऑल थिंग्स मॅटर. काल्पनिक पात्र करताना आपण ते आपण आपल्या पद्धतीने सगळं अभ्यास करतो, बरोबर आहे, पण हे खरं पात्र आहे, याच्यात मी जराही चुकीचं काही केलं तर ते लोकांच्या भावना जोडलेल्या असतात प्रेक्षकांच्या, दुखवू शकतात, त्यामुळे ते खूप सांभाळून करावं लागतं.
त्यामुळे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि काल्पनिक करताना हा याची आर्थिक परिस्थिती आहे हे सगळं आपण त्याचा अभ्यास आपण आपल्या पद्धतीने करत असतो, पण इथे करताना खूप जरासं सांभाळून करावं लागतं. त्याचं जराही बॅलन्स बिघडलं तर समोरच्याच्या भावना दुखणार नाहीत याची आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे. ही एक तयारी असते. आणि दुसरं जसं किशोरदा आत्ता म्हणाले की अनुभवाचाच भाग आहे तो. मला जर मी आल्या आल्याच मुंबईमध्ये मला ही भूमिका मिळाली असेल तर कधीच मी कमीही पडलो असतो, तेवढा अनुभव नसतो. तुम्हाला एकातून शिकत जातो. आपण शिक्षण जरी घेतलं तरी आपण शिकण अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तो अनुभव घेऊनच सगळे एक एक गोष्ट आपण पदरात पाडून घेत असतो. पण ही किती वर्षांनी पदरात आलेली भूमिका? 20 वर्षानंतर. मला 35 वर्षांनी. बापरे, एवढा अनुभवाचा गाठोडा आहे. बरोबर, इतकी वर्ष काम करतोय. आणि तू पुस्तकांच्या बाबतीत टोमणा मारला की मला माहिती नाही, पण मी एवढी बाप रे सांगतो की आले बघितलं पुस्तक, म्हटलं कोणतं पुस्तक हातात पुस्तक नसेल ना तर मुझे बहुत नियत्ता लगता है. ऐसा लगता है की मेरे हात में कोई कुछ शस्त्र ही नहीं है. मतलब आधी मी सिगरेट ओढायचो तेव्हा असं वाटायचं काहीतरी आहे माझ्या हातात ज्याने मी स्वतःला डिफेंड करू शकतो. सिगरेट सोडली आणि पुस्तक हातात आलं. पण त्याच्याबद्दलची सर एक बेस्ट गोष्ट आहे जी मी पुस्तक उघडलं तुम्हाला ती क्वेरी पण विचारली. आपण काय करतो किंवा साधारण मी पुस्तक वाचतानाच एखादा इंग्लिश शब्द अडला किंवा कळलं तर आपण गुगल करतो, वाचला की गोष्टी तिकडे सोडून देतो. तुम्ही तुमच्या हाताने नोट्स लिहिल्या आहेत त्या पुस्तकामध्ये आणि ही मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती, म्हणून मी मुद्दामून उल्लेख केला. टोमणा नव्हता एवढी हिंमत माझी. नाही नाही, कारण मी कधी कुठेही गेलो तर माझ्या हातात एक कुठलं तरी पुस्तक असतंच आणि मला तेच म्हणतो. नाही तर खूप असं निहत्त वाटतं, एकदम हतबल वाटतं. खूप मस्त. पण असे बरेच सीन आहेत. सुहास, तुम्हाला पहिले मला विचारायला आवडेल, चापकाचे फटके मारायचा तो सीन आहे, इंटेन्सिटी दिसते चेहऱ्यावर, म्हणजे मी ॲज अ व्ह्युअर म्हणून तो प्रोमो बघितला असं होतं की वाव हे खूप छान दिसतं आहे, तो कसा झाला आहे सीन, किती टेक झालेत त्याला, किंवा एका टेक मध्ये ओके केला तो? एकच टेक झाला होता. पण आयुष्यातलं सगळं दुःख चेहऱ्यावर रात्री मध्यरात्री आपण शूट केला होता. पण ते को ऍक्टरही तसे होते की त्यांनी फार असं छान हे केलं. आणि तेच की आता हे बेस्ट मिळालं ते बेस्ट देण्याचा प्रयत्न आपण करायचा, याच्यातून ते सगळं आलेलं असेल. जेवढं काय असेल 20 वर्षाची मेहनत ती सगळी त्यात टाकायची, हे सगळं ठरवून ते झालं असेल. आणि ऑब्व्हियसली डिरेक्टर तिथं असतं, त्यामुळे कारण ती ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका अली खानने केलेली त्यामध्ये, त्यामुळं तो अगदीच जबरदस्त सीन झाला. को ऍक्टर गिव्ह अँड टेक असलं की मग ते छानच होत. पण प्रत्येक सीन असा असतो ना ज्यासाठी आपण 100% देत असतो या संपूर्ण प्रोसेस मध्ये, पण तरी पण ना असा एखादा सीन किंवा मुवमेंट असते आपल्या स्क्रिप्ट मधली की जिथे ती करताना कस लागतो आपल्या सगळ्या कामाचा. कर्मवीरांच्या बाबतीमध्ये अशी कोणती मुवमेंट होती या संपूर्ण स्क्रिप्ट मधली चित्रपटामधली की जिकडे डिरेक्टर म्हणून 200% 1000% द्यावे लागले आणि त्याच्यानंतर तो साकार झाला? मला असं वाटतं की फक्त शूटिंग पुरता विचार न करता पोस्ट, कारण की मुद्दा असा आहे की आपल्या चित्रपटाचा जो बेस आहे तो त्या चित्रपटाची पटकथा असतो आणि ती ब्लूप्रिंट जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत आपण शूटिंगचं स्केड्यूल लावू शकत नाही. मग एकदा स्क्रिप्ट लॉक झाली की ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. शूटिंग करणं आणि लोकं तिथे येणं, टेक्निशियन्स येणं किंवा ॲक्टर्सने जमून त्या संदर्भातली प्रॅक्टिस करणं ते चर्चेतनं होतं. बरोबर, कारण ते आपल्याला करावंच लागतं. पण मुद्दा होता की एवढ्या सगळ्या समुद्रा एवढ्या या विषयामधनं एक आम्हाला छोटंसं त्यातनं काढून 2 तासामध्ये हा चित्रपट पोहोचवायचा आहे. आणि परत मग हा विषय का सुचला असावा मला जरासं विचारलं तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी पथनाट्य करायचो इपटामधनं किंवा मी झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही काही शोज करायचो ग्रामीण भागात जायचो तर तिथे असं जाणवलं की शिक्षण आणि आरोग्य हा खूप मोठा प्रश्न आहे जो अजूनही दुर्लक्षित आहे आपल्या इथं. आणि शिक्षणाचं हे एवढं मोठं काम या व्यक्तीने केलं आहे, मग पहिला चित्रपट आपला असा का असू नये की जो एक चांगला इतिहास मांडू शकेल. इतिहास म्हणजे चित्रपट हा इतिहास मांडण्यासाठी नसतो पण एक त्यातनं तो अप्रत्यक्षपणे येतोच पात्रांच्या मार्फत. तर म्हणून मग मी म्हटलं की नाही आपण हे आपण काम करूया, भले त्याला आता किती वर्ष जातील. आणि बघता बघता जसं हे म्हणाले की 9-1 वर्ष गेली तर हे खरं आहे. पण या एवढ्या वर्षामध्ये पेशन्स खरं तर संपू शकतात ना, की आपण 9 वर्ष झाले काम करतोय आणि आत्ताची ती 11 वर्ष टोटल, अशी एखादी मुवमेंट होती का जिथे असं वाटलं की आपले पेशन्स संपतात आता? पेशन्स म्हणजे मुद्दा असा होता की पहिली 3 वर्ष तर रिसर्चमध्येच गेली आणि मला रिसर्चची आवड होती कारण माझा पहिल्यापासून जो साहित्याचा भाग होता माझा ग्रामीण आणि संत तुकाराम हा स्पेशल होता फर्ग्युसनमध्ये एम ए करत असताना. आणि त्यातून मग ग्रामीण साहित्याचा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता तर मी एन्जॉय केली.
प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक स्ट्रगल म्हणायला हरकत नाही. कारण की पहिले 3 वर्ष रिसर्चमध्ये गेले, 2 वर्ष प्रोडक्शनमध्ये गेले, नंतर 1 वर्ष आम्ही वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये फिल्म पाठवली, आणि त्यानंतर मग पॅन्डेमिक, 3 वर्ष त्यात गेली, आणि मग आता वेगळ्या पद्धतीने ती. मला असं वाटतं की मोठ्या लोकांचं आयुष्य ते जिवंत असताना डिफिकल्ट होतंच, पण ते गेल्यानंतर सुद्धा जास्त डिफिकल्ट आहे त्यांच्या आयुष्यावर फिल्म. आता रधू कर्व्यांची फिल्म, अमोल पालेकर सारखा दिग्दर्शक, चित्रा पालेकर सारख्या दिग्दर्शिका आणि रायटरने ती स्क्रिप्ट लिहिलेली, रधू कर्व्या कर्वेसारखा माणूस ज्याने संतती नियमन आणि गणितज्ञ गणितज्ञ होते ते, इतका ब्रिलियंट माणूस, तो जिवंत असताना त्याच्या नशिबात निग्लेक्ट करण्यात आलं त्याला, त्यांचं अस्तित्व. तसंच कर्मवीरांचं आहे असं मला वाटतं. कर्मवीरांचं सुद्धा इतकं मोठं कार्य आहे, पण आपल्या भौतिक समाजाने त्यांना निग्लेक्ट ठेवलेलं आहे, परंतु त्यांनी कुठल्याही बक्षिसाची किंवा मानमरात मिळावा याची अपेक्षा न करता त्यांचं ध्येय जे आहे की शिक्षण तळागाळातल्या मुलांपर्यंत पोचलं पाहिजे, याच्यावर ते लागून पडले होते. आणि म्हणून त्यांना काय त्या बक्षिसांची वगैरे काही तमा नव्हती असं मला वाटतं, हे त्यांच्या कामातून दिसतं. तर मला सांगायचा मुद्दा हा की आपला समाज हा असा आहे की मोठी व्यक्ती समाजात असते तिला जगतानाही जगू देत नाहीत आणि मेल्यानंतरही जगू देत नाहीत. खरंय, अगदी खरंय. म्हणजे ज्या माणसाने अर्धवट शिक्षण सोडलं त्यांना पुणे विद्यापीठाने डिलीट दिली त्यांच्या शिक्षण कार्यामुळे, भारत सरकारने पद्मभूषण दिला, एवढं मोठं काम आहे त्यांचं, तर ते खरं हायलाईट व्हायला पाहिजे. उलट मी तर म्हणेन की आज तुम्ही पाहता की प्रत्येक सोशल लीडर किंवा पॉलिटिकल लीडर प्रत्येकाने वाटून घेतला आहे, पण कर्मवीर असे एकमेव वटवृक्ष आहेत की त्यांच्या छताखाली सगळ्या जाती धर्मातली मुलं शिकली आणि आज प्रत्येक पक्षात त्यांचे विद्यार्थी आहेत. जर आपण पाहिलं तर समानतेची त्यांनी वागणूक सगळ्यांना दिली तेव्हा. आता मी आम्ही दोघं येत होतो तेव्हा आमचाच एक कोऍक्टर जयेश सांघवी तो पुण्याहून फोन करत होता आणि तो म्हणाला किशोरदा तुम्ही त्या भूमिकेसाठी किती त्रास सहन केला आहे मी पाहिलेला आहे, रोज मेकअप करताना तुम्हाला पाहायचो. आणि मला सगळ्यात आनंद याचा होतो असं तो म्हणाला की मी सुद्धा रयत शिक्षणाचाच विद्यार्थी आहे. मला असं वाटतं की जसं आपण आपलं एक कॉलेज असतं, त्या कॉलेजमधनं आल्यावर तो कोणी ज्युनियर विद्यार्थी आला म्हणाला की सर मी या कॉलेजचा, तर आपलं लगेच सगळं बदलतं आणि आपण त्याला काहीतरी तो आपला माणूस वाटतो. NSD मधनं आलेला ॲक्टर कुठल्याही सिनियर ॲक्टरला जाऊन भेटला आणि म्हणाला की मी या बॅचचा आहे, तर तो लगेच सगळं विसरून त्याला त्याला आपले पण वाटतं. तसं रयत शिक्षणमधले हजारो विद्यार्थी जे आजपर्यंत शिकलेले आहेत त्या सगळ्यांना हा सिनेमा आवडणार आहे असं मला वाटतं. आणि तयार झालाय चित्रपट. खरं तर अनेक चांगले वाईट अनुभव प्रत्येकानेच या सिनेमाच्या माध्यमातून घेतलेत, पण आज मी इथे विचारलं की पडद्यामागे घडलेली एखादी गोष्ट जी खूप लर्निंग घेऊन आली आहे तुमच्यासाठी कर्मवीरांच्या माध्यमातून, तर ती काय असेल, कोणती सांगाल, कोण सांगेल मला पहिले काय लर्निंग घेऊन आलाय हा चित्रपट? त्रास सहन केल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडत नाहीत. म्हणजे त्यांनी ज्या शिक्षण तळागाळात पोचावं म्हणून त्यांनी घराघरात जाऊन मुलांना उचलून आणलं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, त्यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय प्रसंग घडले, त्या सगळ्यांना पुरून उरले ते. तर ह्या चित्रपटातनं आपल्याही आयुष्यामध्ये अनेक नाट्यमय अशा घटना घडतात आणि आपल्याला त्यांना ओव्हरकम करून पुढे जावं लागतं. हे प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात असतं, आपल्या आयुष्यात सुद्धा असतं, पण आपण तेवढे मोठे नसतो. अशा लोकांचं काम करून आपण कदाचित मोठे होऊ घातलेलो असतो. जवळजवळ 70 ते 80 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत या फिल्ममध्ये. रोज रात्री ते मला त्रास देतात झोपताना अजूनही. मुद्दा असा आहे की त्रास हा म्हणजे मला सुरुवातीला माहितीच नव्हतं की हा चित्रपट कसा होईल काय होईल. फक्त मला एक वाचनाची आवड होती, लिहायची आवड होती, साहित्याची होती, आणि जसं मी म्हणालो की पथनाट्य प्रायोगिक नाटकं यादी केली होती, त्यामुळे मी ते काम करत गेलो आणि लोक मला भेटत गेले, जोडत गेले एकमेकांना, आणि ते काम पूर्ण झालं. आणि मला असं वाटतं की संघर्ष केल्याशिवाय काय आहे ना. म्हणजे आज तुम्ही जर सगळे परदेशातले पिक्चर पाहिले की जिथे ज्यांना मोठे मोठे पुरस्कार मिळतात त्यांच्या केंद्रस्थानी पात्रांच्या विषयाचा संघर्षच असतो,
आणि तो टिकवून तो आपल्याला पुढे सादर करावा लागतो सिनेमाच्या माध्यमात. मला असं वाटतं की कुठल्याही ऍक्टरच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केल्यानंतर एखादी चांगली भूमिका खूप वर्षांनंतर येते. माझ्या आयुष्यामध्ये 35 वर्षांच्या आयुष्यामध्ये दर 5 वर्षांनी एक चांगली भूमिका माझ्या आयुष्यात आलेली आहे. कधी कधी समर होता, मग त्याच्या 4-5 वर्षांनी अंतर्नाद नावाची फिल्म होती, त्याच्या 4-5 वर्षांनी गांधी विरुद्ध गांधी नाटक होतं, त्याच्या 4-5 वर्षांनी जोगवा नावाची फिल्म होती, त्याच्या 4-5 वर्षांनी नटरंग, त्याच्यानंतर मग 5-4-5 वर्षांनी फँड्री. तर ही एक एक भूमिका असते, पण नटाचं काय असतं, भूमिका केली आणि तो निघून गेला, पण आपण आपलं सर्वस्व ओतल्याच्या आईला हे यायला पाहिजे, हे घेऊन तो पुढच्या भूमिकेकडे जात असतो. पण ज्याची पहिली फिल्म असते, ज्यांनी सगळा जीव घालून ती फिल्म बनवलेली असते, लिहिलेली असते, उभी केलेली असते, घडवून आणलेलं असतं, त्या माणसाचं पेशन्स 9 वर्ष टिकणं हे क्रेडिटेबल आहे असं मला वाटतं. आणि ते धनंजयने टिकवून ठेवलं आणि म्हणूनच ही फिल्म आज रिलीज होते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये धनंजयचं क्रेडिट जास्त आहे असं मला वाटतं. आम्हाला ऍक्टर म्हणून कितीही वाटलं तरी त्याला दिग्दर्शक म्हणून तो त्या ह्या फिल्मची आई आहे आणि बाप आहे, तर त्याला काय वाटत असेल हे आपण कल्पना करू शकतो. खरं आहे, थँक्यू, तुम्ही त्याबद्दल दखल घेतली, धन्यवाद. जसं भाऊसाहेबांना इतकं स्ट्रगल करायला लागलं, जर ते आज असते आणि त्यांनी जर असं काही केलं सुरू केलं असतं तर किती लोकांनी त्यांना साथ दिली असती, किंवा काय त्यांच्यावर विरोध किंवा किती पद्धतीने त्यांना टोमणे मारले गेले असते, काय झालं असतं. तर पण त्यांनी पेशन्स ठेवला, तर तसंच आम्ही पेशन्स ठेवला. कारण मला तर फार ही जवळची फिल्म, कारण मी एवढं वजन कमी करणं हे काही फार मोठा मुद्दा नाही आहे, पण मला हा रोल मिळणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मी 9 वर्ष नाही, अजून 9 वर्ष वाट बघितली असती. मला इथून वाटत होतं की ही फिल्म कधी ना कधी येणार आहे, आणि ती पेशन्स मी ठेवले होते आणि येईल असं कधी ना कधी नक्की वाटत होतं. आज जर तू भाऊ पाटील असता आणि त्यांनी तुझ्या पॅशनने काम करायला सुरुवात केली असती, तर सगळ्यात आधी मी तुझी संस्था फोडली असते. बघितलं, इतकंच मिळालं मला विरोधक. त्यामुळे मला याच्यातून एक शिकलो, पेशन्स ठेवा, कधी ना कधी यश नक्की मिळतं. क्या बात. पण सर, ही संपूर्ण किशोर सर संपूर्ण प्रोसेस तुम्ही सगळेच कलाकार जगला आहात. अनेक जसं स्पिरिट गम हे मला आज नव्याने कळलेली गोष्ट आहे. तर आता तुम्हाला कदाचित आयडिया असेल मी पुढे काय विचारते. कर्मवीरायण हा चित्रपट, तुमच्या सगळ्यांची मेहनत आणि ओव्हरऑल जे काही सेटवरचा माहोल होता, काही लिखाण सुचलं का, काही लिहिलं आहे का कवितेच्या माध्यमातून? मला खरंच ऐकायला आवडेल आज. त्यावेळेला काही सुचलंय का? 9 वर्ष झाली गं, मला रोज सुचत असतं. काय जरा काय ऐकवाल या निमित्ताने, काय ऐकवाल, काय ऐकवायला आवडेल, एखादी कविता आज ऐकवा. रेडी? आजकालची परिस्थितीच आहे याच्यामध्ये, कि तरता तरता सर्व बुडाले कुणी बोलले नाही, तरता तरता सर्व बुडाले कुणी बोलले नाही, डोळ्यात देखत नगर जळाले कुणी बोलले. रात्री शेर पुढे असा आहे की रात्री साऱ्या सावध होत्या कडे कोट बंदिस्त, रात्री साऱ्या सावध होत्या कडे कोट बंदिस्त, दिवसा ढवळ्या चोर पडाले कुणी बोलले नाही. दिवसा ढवळ्या चोर पडाले कुणी बोलले नाही. जाऊ दे, मी तुला अडचणीत आणत नाही. इतिहासाचा डोंगर त्यांनी पुन्हा लपवला तेव्हा साऱ्यांना सारेच कळाले कुणी बोलले नाही. हतबल होऊन लोक बिचारे बघत राहिले नुसते, उजव्यांना डावेच मिळाले कुणी बोलले नाही. क्या बात आहे, क्या बात. पण ही लाईव्ह कविता ऐकणं खरंच माझी फार इच्छा होती सर. मस्त होतं आणि तयार झालाय चित्रपट कर्मवीरायण. 11 वर्षाची मेहनत आहे ही सगळी. खरं तर हे वर्ष सुरू झाल्यापासून फार छान छान सिनेमे येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, आणि या महिन्यात तर फार उत्तम प्रतिसाद मिळतोय मराठी चित्रपटांना. प्रेक्षकांचा काय या निमित्तानं सगळ्यांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं? एक सिनेमा बनवण्यासाठी खूप लोकांचे कष्ट लागलेले असतात, हे काय पुन्हा पुन्हा सांगण्याची गोष्ट नाही. परंतु मराठी सिनेमा तगवायचा असेल तर थिएटरपर्यंत जाऊन सिनेमा बघितला पाहिजे, तिकीट खरेदी करून सिनेमा बघितला पाहिजे, आणि मग तो
पॉप्युलर सिनेमा असला तरी, वेगळ्या धारेचा सिनेमा असला तरी, सगळे मराठी सिनेमे चालले पाहिजेत आणि ते चालवण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजेत. नक्की या थिएटरपर्यंत, या तिकीट घ्या आणि मराठी चित्रपट बघा. आत्ता जे किशोरदादांनी आवाहन केलेलं आहे, मी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या जे कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पंखाखाली आज शिक्षण घेत आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी देखील आपापल्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा आणि या चित्रपटापासून इथून पुढे मी सगळे मराठी चित्रपट पाहीन असा एक निर्धार करावा असं मला वाटतं. किशोरदास सर आणि धनंजय सर बोललेच, पण मी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की हा पिक्चर तुम्ही जाऊन बघा आणि इतरही विद्यार्थी जाऊन बघा, कारण त्यातून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे. शिक्षण त्या काळात कसं मिळालं त्या विद्यार्थ्यांना, ज्यांना शिकायची काही शाळेत जायची पण मुभा नव्हती किंवा येऊ देत नव्हते, पण त्यांनी अण्णांनी कसं शिक्षण सुरू केलं यासाठी ही फिल्म जाऊन तुम्ही नक्की बघा, विद्यार्थ्यांना दाखवा. शिक्षकांना मी विनंती करतो की तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या किंवा एक ट्रीप करा तुम्ही तुमची या फिल्मसाठी आणि थिएटरला जाऊन नक्की बघा. अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो ही फिल्म बघा. किशोर सर जसं म्हणाले की मराठी फिल्म वाचली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला थिएटरला जाऊन बघायलाच लागेल. थँक्यू, खूप मस्त. थँक्यू सो मच इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 17 मे साठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.